सुस्वागतम सुगम लर्निंग चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता कसोटी यातील क्रम हा जो घटक आहे त्या संबंधी विचार करणार आहोत विविध प्रश्नांचा ते प्रश्न निगडित असणार आहेत चिन्हांशी आणि या ठिकाणी जो प्रश्न प्रकार आपल्याला विचारला जातो तो आहे खालील चिन्ह गटांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल किंवा कोणते चिन्ह येईल तर प्रश्नाकडे वळण्यापूर्वी जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आप सुगम लर्निंग चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल किंवा सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सुगम लर्निंग चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करा म्हणजे तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं तात्काळ नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते लगेच बघता येतील वळूयात प्रश्न एक कडे पहिल्या प्रश्नामध्ये पहा तीन गट आपल्याला दिलेले आहेत हा पहिला गट दुसरा गट आणि तिसरा गट पहिल्या गटामध्ये पाच चिन्हे आहेत दुसऱ्या गटामध्ये चार चिन्हे आहेत आणि तिसऱ्या गटामध्ये तीन चिन्हे आहेत आणि पुढचा जो गट येईल त्याच्यामध्ये अर्थातच दोन चिन्हे असतील पर्यायामध्ये पण दोनच चिन्हांचे गट दिलेले आहेत पण मग यापैकी अचूक उत्तर आपल्याला ओळखायचं आहे पहिल्या गटातून दुसऱ्या गटाकडे जाताना पहा वर्तुळ काढून टाकलेलं आहे डावीकडचं वर्तुळ काढून टाकले उरलेले चार चिन्ह तसेच घेतलेत दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटाकडे जात असताना उजवीकडचं ऋणचिन्ह काढून टाकले उरलेले तीन घटक घेतले प्रथम डावीकडचं चिन्ह काढलं आणि नंतर उजवीकडचं चिन्ह काढलं म्हणून आता पुढे जाताना तिसऱ्या गटातून चौथ्या गटात जात असताना आपल्याला डावीकडचं चिन्ह काढायला लागेल मग उरलेले दोन घटक काय आहेत त्रिकोण आणि गुणिले चिन्ह पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न दुसरा या ठिकाणी चार चार आणि चार चिन्हांचे गट दिलेले आहेत मग असं जर असेल तर काय बदल केलेला आहे तो पाहूयात इथे चार क्रमांकाला जो चौकोन होता तो दुसऱ्या गटामध्ये एक क्रमांकाला आलेला आहे आणि पहिला गट जो तीन चिन्हांचा तो त्याच्या पुढे गेला आहे त्यानंतर पुढे काय झालं की हा चार क्रमांकाचा स्टार या गटामध्ये एक क्रमांकाला आलाय उरलेली तीन चिन्ह आहेत त्याच क्रमाने राहिलेली आहेत मग पुढच्या गटामध्ये काय होईल पहा हे चार क्रमांकाचं चा वर्तुळ सुरुवातीला येईल म्हणजे वर्तुळच्या पुढे असेल स्टार चौकोन आणि त्रिकोण वर्तुळच्या पुढे स्टार चौकोन आणि त्रिकोण असं असलेला पर्याय तीन या प्रश्नाचं उत्तर प्रश्न तिसरा पहिल्या गटामध्ये एकच वर्तुळ आहे दुसऱ्या गटामध्ये दोन गुणिले चिन्ह तिसऱ्या गटामध्ये तीन स्टार चौथ्या गटाच्या जागेवरती प्रश्नचिन्ह पाचव्या गटामध्ये पाच आकृत्या आता पहा या ठिकाणी आपल्याला पुढे पुढे जात असताना कोणतीही आकृती रिपीट झालेली नाही प्रत्येक वेळेला वेगळी आकृती तिथे आलेली आहे आणि असा जर विचार केला तर वर्तुळ पर्याय दोन आपलं उत्तर असणार नाही गुणिले चिन्ह हे देखील आपलं उत्तर असणार नाही मग पर्याय चार त्याच्यामध्ये पाच त्रिकोण आहेत पण आपल्याला एक आकृती दोन आकृत्यांचा गट तीन आकृत्यांचा गट त्यानंतर चार आकृत्यांच्या गटाचा विचार करायचा आहे मग पर्याय चार पाच आकृत्यांचा गट असल्यामुळे बाद झाला आणि उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा या ठिकाणी पहिल्या गटामध्ये पाच आकृत्या होत्या दुसऱ्या गटामध्ये चार आकृत्या आहेत तिसऱ्या गटामध्ये तीन आकृत्या आहेत म्हणजे शेवटच्या गटामध्ये दोन आकृत्या पण त्या नेमक्या कोणत्या ते ओळखूयात पहिल्या गटातून दुसऱ्या गटात जाताना पहिल्या गटातलं शेवटचं चौकोनाचं चिन्ह कट झालंय दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटात जाताना डावीकडचं चौकोनाचं चिन्ह कट झालंय मग एकदा उजवीकडचं चिन्ह कट झालं एकदा डावीकडचं चिन्ह कट झालं म्हणजे पुढे जात असताना उजवीकडचं चिन्ह कट होईल आणि दोन आकृत्या ज्या उरतील त्या असतील पहिला चौकोन आणि दुसरं वर्तुळ तो आहे आपला पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा या ठिकाणी पुन्हा पहा पाच आकृत्यांचा गट आहे त्यानंतर चार आकृत्यांचा गट तीन आकृत्यांचा गट म्हणजे दोन आकृत्यांचा गट मिळेल पण बदल काय होत गेलाय ते बघूयात पहिल्या गटात उजवीकडचा जो चौकोन होता तो वगळला गेलाय उरलेली चिन्ह क्रमाने दुसऱ्या गटात आलेली आहेत दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटात जात असताना उजवीकडचं अधिकचं चिन्ह वगळलं गेलंय आणि उरलेले तीन चिन्ह त्याच क्रमाने तिसऱ्या गटात आलेले आहेत म्हणजे पुढे जात असताना उजवीकडचं गुणिले चिन्ह वगळलं जाईल आणि उरलेली चिन्ह म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळ त्याच क्रमाने येतील म्हणजे ते असणारा पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न सहावा पहिल्या गटामध्ये पहा सहा चिन्ह आहेत दुसऱ्या गटामध्ये पाच चिन्ह तिसऱ्या गटामध्ये चार चिन्ह म्हणजे शेवटच्या गटामध्ये किती चिन्ह असणार आहेत तीन चिन्ह मग आता इथे उत्तर नेमकं काय असेल ते आपल्याला शोधायचं आहे पहिल्या गटातून दुसऱ्या गटामध्ये जात असताना काय बदल झाला पहा बरं गुनिले भागिले वजा गुनिले आणि अधिक म्हणजे इथे असे या क्रमाने पद पुढे पुढे गेलेली आहेत त्याच्यानंतर हे गुणिले इथे गेलं आणि अधिक इकडे गेलं आणि हे शेवटचं जे अधिक होतं ते इकडे आलेलं नाही आता दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटामध्ये जाताना पहा काय झालं गुनिले भागिले वजा आणि गुनिले ही चार चिन्ह तशीच राहिली आहेत म्हणजे हे जे अधिक चिन्ह होतं हे अधिक चिन्ह वगळलं गेलेलं आहे मग आता पुढे काय मिळेल बरं तीन चिन्ह येतील सुरुवातीला डावीकडचं चिन्ह वगळलं गेलं आणि आता उजवीकडचं चिन्ह वगळलं गेलं म्हणजे काय होईल डावीकडचं चिन्ह वगळलं जाईल पण तिथे नेमकं काय होईल पहा हा जो क्रम बदलला गेला होता तो क्रम बदलेल म्हणजे हे गुणिले चिन्ह सुरुवातीला येईल वजा चिन्ह त्याच्यानंतर येईल आणि भागिले चिन्ह त्याच्या नंतर येईल या ठिकाणी चिन्ह असेल गुणिले नंतर असेल वजा आणि त्यानंतर असेल भागिले आणि असा क्रम असणार पर्याय एक हे त्याच उत्तर असेल प्रश्न सातवा या ठिकाणी पहा चार चिन्हांचा गट आहे नंतर पाच चिन्हांचा नंतर सहा चिन्हांचा म्हणजे पुढचा गट सात चिन्हांचा असेल पण या प्रत्येक गटामध्ये ही चार जे चिन्ह आहेत ते कॉमन आलेले आहेत पहा मग बदल कुठे झालाय इथे वरच्या बाजूला बाणाचं टोक असणारी एक आकृती दुसऱ्या गटात ॲड झालेली आहे तिसऱ्या गटामध्ये अशा दोन आकृत्या ॲड झालेल्या आहेत म्हणजे तिसऱ्या गटामध्ये अशा किती आकृत्या ऍड होतील तीन आकृत्या आणि तीन आकृत्या ऍड झाल्यानंतर या पद्धतीने तीन बाणाची टोकं वरती असतील आणि जो स्थिर असणारा गट होता तो चार बाणाची टोकं खालच्या बाजूला असलेला गट तसाच येईल आणि तो आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आपण प्रश्न आठवा पाहतो आहोत या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये पाच पाचच चिन्ह आहेत मग बदल काय झालेला आहे तो लक्षात घेऊयात इथे पहा चार गुणिले चिन्ह होते तर इथे तीनच गुणिले चिन्ह राहिलेले आहेत आणि इथे दोन गुणिले चिन्ह राहिलेले आहेत म्हणजे शेवटच्या गटामध्ये एकच गुणिले चिन्ह असेल मग एक गुणिले चिन्ह असलेला पर्याय आहे तिसरा आणि पहिला त्यापैकी अचूक काय आहे ते ओळखूयात आता पहिल्या गटातून दुसऱ्या गटात जाताना हे गुणिले चिन्ह बदलून त्याच्याऐवजी अधिक चिन्ह झालं दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटामध्ये जात असताना हे गुणिले चिन्ह बदलून त्याच्या जागेवर अधिक चिन्ह झालं मग आता या गटातून पुढे जात असताना काय होईल बरं एक गुणिले चिन्ह वगळलं जाईल आणि हे गुणिले चिन्ह वगळलं जाऊन त्याच्याऐवजी कोणतं चिन्ह येईल अधिक चिन्ह म्हणून इथे दोन नंबरचं अधिक चिन्ह या पर्यायामध्ये दिलेलंच होतं इथे दोन नंबरला गुणिले चिन्ह दिलं म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार नाही तर पर्याय एक हे आपलं अचूक उत्तर आहे प्रश्न नववा या ठिकाणी पहा पाच पाच आकृत्यांचा गट आहे मग आपल्याला क्रम शोधायचा आहे पहा ही आकृती प्रत्येक गटामध्ये एक नंबरला आहे इकडे ती मध्यभागी होती ती पुढे तीन नंबरऐवजी चार नंबरला गेलेली आहे आणि या ठिकाणी चार नंबरला असणारी जी आकृती होती दोन नंबर आहे आता इथे पहिल्या गटामध्ये सगळे क्रमांक देऊन घेतलेले आहेत पुढे काय बदल झाला तो बघूयात एक दोन तीन चार पाच या क्रम ऐवजी पहिला एक नंबर तिथेच राहिला इथे जो दोन नंबर होता तो तीन नंबरच्या जागेवर गेला तीन नंबर चार नंबरच्या जागेवर गेला पाच नंबर तिथेच राहिला म्हणजे बदल या तिघांमध्ये झाला 2, 3, 4, 4, 2, 3. तीन दोन, दोन तीन चार ऐवजी चार दोन तीन आता याही ठिकाणी पहा एक नंबर आणि पाच नंबर तसंच राहिलं इथे तीन नंबरची आकृती त्यानंतर चार नंबरची आकृती आणि दोन नंबरची आकृती म्हणजे पहा सुरुवातीला दोन तीन चार असा क्रम होता त्यानंतर चार दोन तीन झाला त्यानंतर तीन चार दोन झाला लक्षात आलं नेमकं काय झालं ते कडेचा अंक सुरुवातीला आला कडेचा अंक सुरुवातीला आला म्हणजे आता हा कडेचा जो दोन आहे तो सुरुवातीला येईल आणि त्याच्यापुढे तीन चार तसंच राहील तर मग जो पहिला गट आहे तशीच मांडणी आपल्याला या ठिकाणी मिळेल मग पहिल्या गटामध्ये जशी मांडणी होती तशी मांडणी आपण शोधूयात पहिल्या गटामध्ये जो पहिला पर्याय आहे त्याच्यामध्ये ती आहे का नाही दुसऱ्या पर्यायामध्ये वर्तुळ इथे आहे या पद्धतीची रचना नंबर तीन चार आणि पाच म्हणून पर्याय दोन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न दहावा इथे चार चार चिन्हांचा गट आहे त्या चिन्हांनाही आपण क्रमांक देऊयात एक दोन तीन चार आता पहा इथे एक नंबरचं चिन्ह तसंच राहिलंय त्यानंतर आलंय तीन नंबरचं चिन्ह त्यानंतर चार नंबरचं आणि त्यानंतर दोन नंबरचं चिन्ह तिसऱ्या गटामध्ये एक नंबरच्या चिन्हात बदल झालेला नाही त्यानंतर चार नंबरचं चिन्ह आलेलं आहे त्यानंतर दोन नंबरचं चिन्ह आलेलं आहे आणि त्यानंतर तीन नंबरचं म्हणजे एक दोन तीन चार हा क्रम बदलून एक तीन चार दोन असा झाला त्यानंतर एक चार दोन तीन झाला मग पुढे पहा एक तसंच राहील दोन तीन चार बदल काय झाला पहा मधलं अंक इथे आला म्हणजे आता एक नंतर काय येईल दोन येईल दोन नंतर तीन येईल तीन नंतर चार येईल म्हणजे पहिलाच गट पुन्हा येईल मग पहिल्या गटाची रचना पहा कोणत्या पर्यायामध्ये दिसते पर्याय क्रमांक तीन मध्ये आणि म्हणून पर्याय तीन हे आपलं अचूक उत्तर आहे आता वळतो आहोत आपण शेवटच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अकरा अकराव्या प्रश्नामध्ये पहिल्या गटामध्ये दोन आकृत्या आहेत दुसऱ्या गटामध्ये तीन आकृत्या आहेत तिसऱ्या गटामध्ये चार आकृत्या आहेत पण इकडे लक्षात घ्या की चौकोन आणि त्रिकोण इथे स्थिर राहिलेले आहेत आणि बदल काय झालेला आहे एक एक व्हर्टिकल म्हणजे उभा रेषाखंड त्यात फक्त ऍड होत गेलेला आहे मग पुढचा जो गट असेल त्याच्यामध्ये पाच आकृत्या असतील एक चौकोन आणि एक त्रिकोण स्थिर असेल चौथ्या गटामध्ये जशी मांडणी आहे त्याच्यामध्ये फक्त एका रेषाखंडाची भर पडलेली असेल एक, तर मग त्या पद्धतीची रचना आपल्याला कुठे मिळते पहा बरं प्रत्येक ठिकाणी तसं नाही तीन पर्याय कट झाला एक दोन आणि चारपैकी अचूक उत्तर काय तर इथे चौकोणाच्या अगोदर रेषाखंड होता नंतर त्रिकोणाच्या अगोदर तो ऍड झाला म्हणजे पुढे ही आकृती सोडून त्यानंतर तो असेल म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहेत की नाही इंटरेस्टिंग प्रश्न तर मग आपण आता पुन्हा भेटूयात पुढच्या पाठ्यघटकासह पुढील व्हिडिओमध्ये आपण आमचा व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार